हे गरम पाण्याच्या कुंडाचं उगम स्थान आहे आणि स्पेशली तुम्हाला मी दाखवते. इथून हे जे पाणी सोडलं जातंय हे नदीला मिळालं जातं. हे यासाठी सोडलं जातं की जे वेस्ट होतं ना पाणी ते इथून सोडलं जातं आणि जे कुंडांसाठी वापरलं जातं ही जी पाईपलाईन इकडून सोडलेली आहे. बापरे गरम पाण्याच्या वाफा येतात. जे कुंडांसाठी पाणी सोडलं जातं ना त्याची पाईपलाईन ही आहे. बघू शकता तुम्ही वाफा पूर्ण दिसतात. तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील की नाही माहित नाही पण पूर्ण वाफा दिसत आहेत. आणि टोटल आहेत ना दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. तुम्हाला दाखवते मी. स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता तुम्ही सुरुवातीलाच बघितलं असेल उन्हावरे गरम पाण्याचे झरे. तर येस आज मी आलेली आहे दापोली तालुक्यातील उन्हावरे गावामध्ये. इथे गरम पाण्याचे कुंड आहेत. तर आता आपण पहिल्यांदा ते एक्सप्लोर करूया आणि त्यानंतर तुम्हाला थोडीफार माहिती तर मी देणारच आहे. सो माझ्यासोबत व्हिडिओ तुम्ही पुढेपर्यंत बघा. मी आपल्याला म्हटलं की मी आज गरम पाण्याची कुंड बघायला आलेली आहे. तर ही उन्हावऱ्यामधली गरम पाण्याची कुंड आहेत. तर शक्यतो आपल्याला जर उन्हावऱ्यामध्ये गरम पाण्याची कुंड बघायला यायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळच्या टाइममध्ये आपण यायचं. कारण का इथे गरम पाण्याची कुंड म्हटल्यानंतर ते पाणी गरम असतं आणि पाणी गरम का असतं तर ते गंधकयुक्त पाणी असतं आणि गंधकयुक्त पाणी असल्या कारणाने ते गरम असतं. तर इथे आहे ना जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्वचारोग असेल जसं की खरूज म्हणतात किंवा असं कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल तर इथे येऊन आहे ना स्नान केली जाते आणि त्याने आपल्या अंगावरची पूर्ण खरूज जे पण काय असेल या सगळ्या गोष्टी जातात. आणि त्यासाठी आपल्याला आहे ना इकडे स्वच्छतागृह देखील आहे. म्हणजे स्त्रियांसाठी स्वच्छतागृह ठेवलेलं आहे जेणेकरून पर्यटक जे येतात ते पर्यटक आल्यानंतर इथे आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी स्त्रियांसाठी इकडे आपल्याला स्वच्छतागृह आणि विश्रांतीगृह असं चेंजिंग रूम असं थोडक्यात म्हणतो असं ठेवलेलं आहे. तर याचं जे उगम स्थान आहे म्हणजे गरम पाण्याच्या कुंडांचं उगम स्थान कुठून होतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर जसं की मी आपल्याला म्हटलं की गरम पाण्याचे कुंड जे आहे त्याचं उगम स्थान आहे ते इथून सुरू होतं. इथे आतमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला चप्पल काढावी लागते कारण त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे आपण. सो हे इथे जे दिसतंय आपल्याला आतमध्ये हे गरम पाण्याच्या कुंडाचं उगम स्थान आहे. आणि स्पेशली तुम्हाला मी दाखवते. इथून हे जे पाणी सोडलं जातंय हे नदीला मिळालं जातं. हे यासाठी सोडलं जातं की जे वेस्ट होतं ना पाणी ते इथून सोडलं जातं आणि जे कुंडांसाठी वापरलं जातं ही जी पाईपलाईन इकडून सोडलेली आहे. बापरे गरम पाण्याच्या वाफा येतात. जे कुंडांसाठी पाणी सोडलं जातं ना त्याची पाईपलाईन ही आहे. बघू शकता तुम्ही वाफा पूर्ण दिसतात. तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील की नाही माहित नाही पण पूर्ण वाफा दिसत आहेत. आणि टोटल आहेत ना दोन कुंड गरम पाण्याचे आहेत. तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला एक गोष्ट सांगते. हे जरी गरम पाण्याचे कुंड असले म्हणजे गरम पाण्याचे कुंड असले की थोडक्यात आजूबाजूला पण या गर्मीमुळे कुठली झाडी नसायला पाहिजे होती, थंडावा नसायला पाहिजे होता. पण पूर्ण बाजूला बघू शकता आपण पूर्ण हिरवीगार झाडी आहे आणि इथे गरम पाण्याचे पूर्ण झरे आणि पूर्ण वाफा निघत आहेत. बघू शकता तुम्ही जर आता मी ते दाखवलं ना पूर्ण अशा वाफा दिसत आहेत. आता मी दुपारच्या वेळेस आल्याकडे तुम्हाला तितकं पूर्ण गरम गरम लागते. आणि जसं की मी आपल्याला म्हटलं पूर्ण दोन कुंड आहेत जे की हे जे कुंड आहे ना ही जी पाईपलाईन सोडली जाते ज्याचं उगमस्थान मी म्हटलं या पाईपलाईनने हे पाणी आहे ते गरम कुंडाचं पाणी आहे. आणि हे जे मोठं दिसतंय ना हे पाणी थंड केलं जातं. आणि सुरुवातीला एंट्री करताना एक कुंड आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. असे दोन कुंड गरम आहेत आणि मधलं कुंड आहे ते थंड आहे.
तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दापोलीमध्ये अशी खूप पर्यटन स्थळं आहेत आणि जी बघण्यासारखी आहेत. इथे खूप लांब लांबवर म्हणजे कोकण म्हटलं की कोकणात फिरायला लोकांना खूप जास्त आवडतं, त्यामुळे खूप लांब लांब अशी लोक इकडे येतात, पर्यटन स्थळ बघण्यासाठी येतात. तर माझी अशी पर्सनली इच्छा होती की आपल्या दापोलीमध्ये इतकी पर्यटन स्थळं आहेत आणि ती लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, तर ही गरम पाण्याची कुंड अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, याची माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते, जेणेकरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक इथे व्हिजिट करायला येतील. तर म्हटलं आता गरम पाण्याची कुंड बघायला आलेलीच आहे, तर आपणही खाली जाऊन ते पाणी कितपत गरम आहे हे बघून येऊया. म्हणून मी आतमध्ये इथे जाऊन बघते. आपल्याला म्हटलं की हे वरती ऊन तर आहे पण ऊन सोडून सुद्धा इथे ना हे गंधकयुक्त पाणी असल्याकारणाने खूप जास्त गरम आहे आणि त्वचा रोग वगैरे काय असतील तर ते याच्याने बरे होतात. आणि इथे याच ठिकाणी आंघोळ केली जाते आणि इथे पाठीमागे चेंजिंग रूम आहे स्त्रियांसाठी या साईडला पाठीमागे वगैरे, जेणेकरून पर्यटक जरी इकडे आले तरी सुद्धा इथे आपले कपडे वगैरे चेंज करू शकतात. आणि उन्हवरे बस स्टँड आहे ना, या बस स्टँड पासून एक सेकंद पण लागत नाही, एक सेकंदाच्या अंतरावरतीच हे गरम पाण्याची कुंड आहे, त्यामुळे लोकांना जरी पर्यटन लोक आले तरी त्यांना जास्त शोधण्याची गरज नाही आहे, खूप नियर बाय आहे. सो नक्की व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये कळवा अजून कोणत्या व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत. मी तर या व्हिडिओचा आनंद घेते, मी आता या पाण्याचं देखील आनंद. जसं की मी आपल्याला म्हटलं की दोन कुंड आहेत, तर हे एक कुंड आहे आणि आतमध्ये एक कुंड आणि जे मध्ये आहे ते थंड पाण्याचं कुंड आहे आणि ही आपली पिंपरी आहे. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की जे गरम पाण्याच्या कुंडाचं उगमस्थान आहे तिथून जे पाणी वेस्टेज जातं म्हणजे जे वाया गेलेलं पाणी असतं ते नदीमध्ये सोडलं जातं, तर हीच ती नदी आहे आणि ही गरम पाण्याच्या कुंडांच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे इथे जरी गरम पाण्याच्या कुंडांमध्ये आपण गरम पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा आपण इथे थंड पाण्याने देखील आंघोळ करू शकता. खूप सुंदर अशी नदी आहे आणि इथे 12 महिने पाणी असतं हे याचं वैशिष्ट्य आहे, तर तुम्ही ही नदी नक्की बघून घ्या. हीच ती नदी आहे आणि खरंच खूप सुंदर, बाजूला तुम्ही बघितलं ना पूर्ण डोंगर आहे, एक बाजूला ब्रिज आहे आणि एक बाजूला मस्त पैकी रस्ता आणि नदी आहे, छान वाटत आहे. कुंडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.